आपण मागील सत्रांमध्ये पेशी त्यांची रचना आणि कार्य त्यांचे प्रकार याबद्दल तपशीलवार अभ्यास केलेला आहे आता आपण सूक्ष्मजीवांच्या प्राथमिक अभ्यासावर लक्ष केंद्रित करूया सूक्ष्मजीव ही संज्ञा आकाराने सूक्ष्मदर्शी असलेल्या जीवांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते हवा पाणी माती इत्यादींमध्ये आपल्याला आजूबाजूला मोठ्या संख्येने सूक्ष्मजीव आढळतात तथापि त्यांच्या अगदी लहान आकारामुळे ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत तरीही आपण सामान्यत आजूबाजूच्या वातावरणात त्यांच्या कार्याचे किंवा कृतीचे त्यांच्या अस्तित्वाचे परिणाम सहज पाहतो जेव्हा आपण ताप खोकला आणि सर्दी पोट खराब होणे किंवा अतिसार इत्यादीसारख्या काही आजारांनी संक्रमणापासून ग्रस्त असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात जेव्हा आपण पावासारखे अन्नपदार्थ भाजीपाला आणि फळे खराब झाल्याचे पाहतो तेव्हा हे त्यावर वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे होते सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या परिणामांचे किंवा प्रक्रियांचे ज्ञान आपल्याला आपल्या फायद्यासाठी नियंत्रित पद्धतीने वापरण्यास सक्षम करते उदाहरणार्थ पाव इडली दही चीज वाईन इत्यादी हे तयार करत असताना आपण किणवन प्रक्रिया वापरतो जी सूक्ष्मजीवांद्वारे घडवली जाते आपण त्यांचा उपयोग लस्सी प्रतिजैविके जीवनसत्वे सेंद्रिय आमले कीटकनाशके इत्यादी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने मिळवण्यासाठी सुद्धा करतो प्रदूषण आणि कचऱ्याचे निराकरण किंवा व्यवस्थापन यासारख्या पर्यावरणीय समस्यांच्या निराकरणासाठी आपण खत बायोगॅस तसेच इतर जैविक उपचार औषध निर्मिती प्रकल्पांमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग आपण करतो जेव्हा तुम्ही पुढील वर्गात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही या सर्व बाबींचा अधिक तपशिलात अभ्यास कराल आता आपण आपल्या आजूबाजूला मोठ्या संख्येने अस्तित्वात असलेल्या या छोट्या सजीवांबद्दल प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करूया सूक्ष्मजीव त्यांची संरचना आणि स्वरूपात बरीच भिन्नता दर्शवतात सूक्ष्मजीवांची रचना आणि आकार यामध्ये पुष्कळ वैविध्य आढळते बरेच सूक्ष्मजीव एक पेशी असतात तर इतर बहुपेशी असतात एकपेशीय सूक्ष्मजंतूंमध्ये आदिकेंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी पेशींची रचना असू शकते काही सूक्ष्मजंतू स्वतंत्रपणे किंवा एकेकटेपणे -एक मोठ्या संख्येमध्ये आढळतात किंवा ते मोठ्या वसाहतींच्या स्वरूपात असू शकतात जे उघड्या डोळ्यांना सहज दिसतात काही सूक्ष्मजीव पोषण आणि ऊर्जा मिळवण्यासाठी सौर ऊर्जा किंवा सूर्यप्रकाशाचा असेंद्रिय पदार्थांचा वापर करू शकतात आणि अशा प्रकारे ते स्वयंपोषी आणि प्रकाश संश्लेषक असू शकतात अनेक सूक्ष्मजंतू सेंद्रिय पदार्थांपासून पोषण आणि ऊर्जा प्राप्त करतात म्हणजेच ते परपोषी असतात म्हणूनच समान गुणधर्म असलेल्या सूक्ष्मजीवांच्या विशिष्ट गटांमध्ये त्यांचे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास करणं सोपं आहे सूक्ष्मजीवांच्या विस्तृत अभ्यासाशी संबंधित जीवशास्त्राची शाखा सूक्ष्मजीवशास्त्र म्हणून ओळखली जाते आपल्या सभोवताली अस्तित्वात असलेले सूक्ष्मजीव खालीलपैकी कोणत्याही एका श्रेणीचे किंवा वर्गामधील असू शकतात जीवाणू आदिजीव कवके शैवाल सूक्ष्म जैविक घटकांची आणखीन एक एकमेव अशी श्रेणी आहे ज्याचा या ठिकाणी स्वतंत्रपणे उल्लेख करणं आवश्यक आहे विषाणू व्हायरस हे असे कोशिक सूक्ष्मजीवी आहेत जे केवळ जिवंत पेशींना संसर्ग करूनच त्यानंतर स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यांच्या विस्तृत अभ्यासाला विषाणूशास्त्र वायरोलॉजी असं म्हटलं जातं आपण या सत्रामध्ये याआधी उल्लेख केलेल्या पहिल्या चार गटातील सूक्ष्मजंतूंची काही वि विशिष्ट वैशिष्ट्ये समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करूया जीवाणू या ग्रहावर जीवनाची उत्पत्ती आणि विकास होत असताना अस्तित्वात आलेल्या सर्वात आदिम पेशींचा या समूहात समावेश होतो या समूहातील सर्व सूक्ष्मजीव एकपेशी आहेत म्हणजे त्या जीवांचे संपूर्ण शरीर केवळ एक पेशीने बनलेले आहे सर्व जीवाणूंमध्ये पेशी रचना देखील केंद्रकी असते एकल एकलकोशिका केंद्रकी असल्याने या ग्रहावरील जीवाणू हे सर्वात सोपे जीवनरूप आहे ते माती हवा पाण्यात आढळतात विटेकरच्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये ते मोनेरा वर्गाचे या चित्रांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे जीवाणू विविध प्रकारच्या आकारात आढळतात उदाहरणार्थ गोलाकार पेशी जसे की कोकाय गोलाणू बॅसिलाय दंडाणू स्पायरल अर्थात सर्पिलाकार इत्यादी जीवाणूपेशी खाली दर्शवल्याप्रमाणे एकल किंवा लहान समूहांमध्ये किंवा साखळीमध्येही असू शकतात जीवाणूपेशींचे आकार जीवाणूच्या पेशींच्या विविध व्यवस्थेचे विविध प्रकार आदिजीव या गटात देखील एक पेशीय सूक्ष्मजंतूंचा समावेश आहे परंतु ते मागील गटापेक्षा भिन्न आहे कारण या गटातील सर्व सूक्ष्मजीवांमध्ये दृश्य केंद्रकी रचना आहे म्हणून त्यांना फक्त एकपेशीय दृश्य केंद्रकी असं म्हटलं जातं ते सहसा समुद्र नद्या तलाव विहिरी इत्यादी जलाशयाच्या ठिकाणी किंवा ओलसर मातीमध्ये आढळतात ते मुख्यतः परपोशी असतात काही आदिजीवांमध्ये हरितलवकयुक्त पेशी असतात त्यामुळे ते, ते प्रकाश संश्लेषक असतात विटीकरच्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीनुसार आदिजीव हे प्रोटिस्टा वर्गाचे आहेत चित्रात आदिजीवांची काही उदाहरणं दर्शवली आहेत बुरशी किंवा कवके या गटाशी संबंधित सूक्ष्मजीव सर्व दृश्य केंद्रकी आहेत बहुतेक बुरशी किंवा कवके बहुपेशी असतात तर काही एकपेशी असतात ते ओलसर जागा किंवा ओले लाकडाचे ओणके लाकडाची साले किंवा कुजलेल्या पदार्थांनी समृद्ध माती अतिपक्व फळे आणि भाज्या मृत प्राण्यांचे शरीर इत्यादी ओलसर ठिकाणी आढळतात आणि सहज वाढतात सर्व बुरशी किंवा कवके परपोषी असतात आणि तिची पोषणाची पद्धत मृतोपजीवी असते विटेकरच्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीनुसार कवके ही कवकसृष्टीमध्ये येतात केणव ही सर्वात सामान्य कवक बुरशी आहे जी बेक केलेले पदार्थ आणि मद्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते सामान्यत मोल्ड बुरशीमुळे सहसा अन्न खराब होते आपण आळंबीचे विविध प्रकार जे अन्न म्हणून वापरतो ते देखील बुरशी कवक या वर्गात मोडतात सामान्य उदाहरणे चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे शैवाल या गटात दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीव समाविष्ट आहेत जे बहुतांश बहुपेशी आहेत तर काही एकपेशी आहेत त्यांचा जलीय अधिवास आहे आणि गोड्या आणि खारट दोन्ही प्रकारच्या पाण्यात ते आढळतात काही बहुपेशीय शैवाल मोठ्या संख्येने वाढतात आणि तलाव आणि समुद्रामध्ये तरंगणाऱ्या लेस किंवा झालरीसारख्या दिसणाऱ्या आच्छादनासारख्या त्या दिसतात सर्व शैवाल प्रकाश संश्लेषक आहेत विटेकरच्या पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीनुसार शैवाल वनस्पतीसृष्टीमध्ये येतात परंतु काहींना आता आदिजीव वर्गाशी वर्गीकृत केले जाते या चित्रामध्ये शैवालची काही उदाहरणं दर्शवलेली आहेत पुढील शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही सूक्ष्मजीवांच्या या सर्व गटांचा अधिक तपशिलांचा अभ्यास कराल म्हणून त्यांच्याबद्दल ही प्राथमिक मूलभूत माहिती विसरू नका चला या सत्राचं पटकन सारांश आपण समजून घेऊ आपण सूक्ष्मजीव या शब्दाचा अर्थ जाणून घेतला आहे आपण सूक्ष्मजीवांचा आढळ व त्यांचे महत्व अभ्यासले आपण सूक्ष्मजीवांच्या काही प्राथमिक गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांची प्राथमिक वैशिष्ट्ये देखील अभ्यासली एक जीवाणू दोन आदिजीव तीन बुरशी किंवा कवके चार शैवाल